नमस्कार, मी श्वेता रज, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. मोनर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने काल पालघरमध्ये शस्त्राचा मोठा साठा जप्त केलाय. पालघरच्या मोनर भागात ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये AK-47, 7 रायफल्स आणि ड्रग्सचा मोठा साठा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली. ही कारवाई मोनर पोलिसांनी केली असून मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी सांगितले. काल आमचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना सूचना मिळाली होती की हिंदुस्थान नावा येथे काही लोक येणार आहे मादक पदार्थ आणि बाधकांच्या विक्रीसाठी. त्यानंतर त्यांनी सगळ्यांना सूचना केली आणि त्यात लावा दोन लोक आम्हाला सापडले होते. त्यांच्याकडून आम्हाला 3 गावठी एक 4 गावठी पिस्टल, 63 राऊंड्स आणि NDPS माल आहे. यामध्ये इफेड्रिन आहे, DMT आहे, रोडम मॉर्फिन आहे आणि ब्राउन शुगर आहे. हे सापडलं. तर किती कोटीचा माल आहे? टोटल 13.7 लाख जास्त माल. हो, किती आरोपी अटक केले? आतापर्यंत 2 आरोपी अटक केले. सर, निवडणुका तोंडावर, त्या अनुषंगाने काही हे प्रसंगदृष्ट्या तर मला काही असं वाटत नाही की ते निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा प्रयास होता. आता आणि मग आले नव्हते. सर, आणखीन किती लोक आहेत अवेलेबल असतील का? मोनर पोलीस ठाणे हद्दीतील चिल्लार फाटा येथील ओव्हरब्रिजच्या बाजूला असलेल्या हिंदुस्थान ढाबा परिसरात काही व्यक्ती अंमली पदार्थ आणि शस्त्रासह येणार असल्याची खात्रीशील माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील गोणीची झडती घेतली. त्यावेळी 4 गावठी बनावटीचे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, 63 जिवंत काढतुसे, 3 भारत सरकारने प्रतिबंध केलेले गावठी बनावटीचे AK-47, 8 किलोग्रॅम M-फ्रेडिन, 8 किलो 500 ग्रॅम DMT, 500 ग्रॅम ब्राईन शुगर, 3 किलो 900 ग्रॅम डोडो मार्फिन हे अंमली पदार्थ आणि मोबाईल हँडसेट असा एकूण 13.6 लाख 99,900 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू करण्यात आलीये. त्यातच घातपात टाळण्यासाठी पोलीस सुरक्षा देखील मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आली असताना ह्या कारवाईत महत्त्वाचे धागेदोरे शोधून काढण्याची शक्यता आहे. गुजरात समुद्रामार्गे दहशतवादी दरम्यान पोलिसांची कारवाई सुरू असून आणखी काही महत्त्वाची माहिती हाती येण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात गुजरातमधील कांडलांमध्ये कच्छ मार्गे पाकिस्तानची कमांडो किंवा दहशतवादी घुसखोरी करणार असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली होती. या माहितीनंतर सीमा सुरक्षा दल, भारतीय तटरक्षक दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला. पाकिस्तानमधून समुद्रामार्गे येत हे कमांडो किंवा दहशतवादी धार्मिक हिंसाचार निर्माण करण्याचा किंवा दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली होती. यामुळे देशासह राज्यातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात येणार आहे. तुम्ही पाहत्या विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.